नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सोलापूर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसात 613 मुळे कोरोना बाधित झाल्याची माहिती समोर आहे। तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका असल्याचे बोलले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बाधित मुलांच्या या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून मुलांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण प्रकर्षाने दिसू लागले आहे। जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत 18 वर्षाखालील सुमारे 12,000 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे। मात्र यामध्ये अलीकडच्या काही दिवसात वाढ होत असल्याचेही दिसून येत आहे। यात अगदी गेल्या 10 दिवसात तब्बल 613 मुळे कोरोना बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे। जिल्हा ग्रामीणमध्ये विशेषतः बाधितांचे प्रमाण मोठे आहे। मात्र या वयोगटातील लसीकरण झालेले नसल्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढलेले दिसत असले तरी या मुलांमध्ये कोरोनाची फारशी लक्षणे दिसत नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले। शहर व जिल्ह्यात आतापर्यंत गेल्या 6 वर्षात आढळून आलेल्या बाधित मुलांमध्ये सर्वाधिक 11,886 मुले जिल्हा ग्रामीणमधील आहेत। यात 6,773 मुले तर 5,113 मुलींचा समावेश आहे। या 10 दिवसात बाधित मुलांच्या संख्येत मोठी वाढ झाली असली तरीही परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे। कोरोनाची तिसरी लाट ही मुलांसाठी धोकादायक असण्याची भीती सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे। 10 लाख मुलांची तपासणी। जिल्हा आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 18 वर्षाखालील सुमारे 10 लाख मुलामुलींची आरोग्य तपासणी केली। 60 पेक्षा अधिक मुले कोरोनाबाधित दिसून आली होती। याशिवाय सुमारे 500 मुलांमध्ये कोरोना सदृश लक्षणे आढळून आली। आकडेवारीनुसार बीड आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे, याचं नेमकं कारण काय? सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने 5 तालुक्यांमध्ये वाढताना दिसते। माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस आणि सांगोला। त्यातल्या त्यात पंढरपूर, माळशिरस आणि सांगोलामध्ये थोडंसं वाढताना दिसते। आणि हे जे तालुके आहेत सातारा आणि सांगलीच्या अगदी लगत आहेत, त्याच्या शेजारी आहेत। आणि जेव्हा अनलॉक झाला तेव्हा इकडे लोकांचं येणं जाणं वाढलं ह्या जिल्ह्यांमधून इकडे। आणि आपण पाहत आहोत की सांगली, सातारा हे कंटिन्युअसली 10 च्या पुढे यांची पॉझिटिव्हिटी रेट आहे। आणि वाढ जी आहे ती अगदी काही जास्त नाही आहे, पण 5-5.5 च्या दरम्यान पॉझिटिव्हिटी रेट तिथे दिसून येते ह्या तालुक्यांमध्ये। तर ह्याचे प्रमुख कारण आम्हाला तेच वाटते की इकडे त्या शेजारच्या जिल्ह्या असल्याकारणाने वाढत असतील। आणि काही मेंढपाळ वगैरे सुद्धा सातारा जिल्ह्यातून इकडे मायग्रेट होताना माळशिरसमध्ये दिसत आहेत। आणि त्यांच्यामध्ये काही धार्मिक कार्य वगैरे असं काही झाल्याकारणाने सुद्धा मिसळले असण्याची शक्यता दाट आहे, त्यामुळे त्या गावांमध्ये सुद्धा जास्तीचे केसेस दिसत आहेत।